गरीब शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या बँकावर कारवाई करण्याच्या सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी विविध बँकांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये दिल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीचा फायदा 100% शेतकऱ्यांना होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा करून बँकांना आणि प्रशासनाला सूचना केली. याचाच भाग म्हणून सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याला नाहक त्रास देणाऱ्या बँकावर कारवाई करण्याची सूचना शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी कृषी विभाग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, व्यापारी बँक आदींची संयुक्त बैठकीत दिले. वरील बँकांकडून घेतलेले कृषी कर्ज माफ करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र नागरी बँका आणि पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज माफ केले जाणार नाही अशी शेतकऱ्यांची सूचना ऐकली असून याबाबत विचार करावा. कर्जमाफीच्या निकषाबाबत शेतकऱ्यांचा संभ्रम निर्माण झाला आहे. केवळ 1.5 लाखापर्यंतच कर्ज मिळेल आणि 1.5 लाख रुपयांच्या कर्जाऐवजी कर्ज सरसगट 7-12 कोरा होईपर्यंत शेतकऱ्यांची शिवसेनेची मागणी आहे. केवळ चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल असे बोलले जाते. अन्य कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यास कर्जमाफी दिली जाणार नाही. सेवानिवृत्त कर्मचारी शेतकऱ्यांची कर्जमाफी याबाबत कुठलाही उल्लेख नाही. खातेदार, पुनर्गठन, सोसायट्या आदी बाबींचा विचार जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँक, व्यापारी बँक आदींची संयुक्त बैठक घेतल्यामुळे अधिकारी सज्ज झाले असून लवकरच अद्ययावत माहिती बोर्डवर लावणार आहेत. यावेळी बैठकीस महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा कृषी अधिकारी, DDR, महाराष्ट्र ग्रामीण बँक, नाबार्ड यांच्यासह शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अण्णासाहेब माने, कृष्णा डोणगावकर, BV जोशी, अशोक पटवर्धन आदींची उपस्थिती होती.